मान तालुक्याला सततचा दुष्काळ तालुका म्हणून सर्वत्र ओळखलं जातं. मात्र पाणी फाउंडेशनच्या चळवळीमुळे जलक्रांती झाली. डोंगराळ भागात असलेल्या सिंधी या गावच्या डोंगरावर उपक्रमशील शेतकरी अजित पवार यांनी 3 एकर माळावर 3000 केशर आंब्याची झाडे जगवली. हे कसं घडलं हे जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मान तालुक्याचे सुपुत्र अजित पवार आपल्या सोबत आहेत. त्यांनी ही आंब्याची बाग कशी फुलवली आणि हे आंबे आंब्याच्या आंब्यातून कसं उत्पन्न मिळवायचं याविषयी त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार. नमस्ते. ही किती झाडं आहेत आपल्या आंब्याची आणि कोणत्या जातीची कशी लावलेली आहेत? हे साधारणपणे 2850 झाडं आहेत आणि केशर जातीची आहेत झाडे. 3x15 लागवड आहेची. ही लागवड इथं का केली तर तुम्ही ही जमीन बघताय खाली, ह्याच्यामध्ये माती सुद्धा नाही आणि साईडचं जर ओसाड मारा तुम्ही हे सगळं बघितलं पलीकडचं तिकडचं कुठलंही बघा. असंच हे माझं गाव दहिवडे आहे. बर. आणि दुष्काळी आपल्याला सगळ्याला माहित आहे की सबंध मानदेश पट्टा हा दुष्काळी पट्टा आहे आणि मग तो कलंक पोसण्यासाठी मान तालुक्यातल्या अनेक रत्नांनी प्रयत्न केला. आता बऱ्यापैकी पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी थोडंफार पाणी झालेलं आहे. पाणी झालं असताना काय करायला पाहिजे, चांगली शेती करायला पाहिजे, एक रेलमध्ये गेलं पाहिजे हे लक्षात आलं आणि आम्ही निर्णय घेतला की ह्या 4 एकरावरती म्हणजे साधारणपणे 160 गुंठ्यामध्ये केशर जातीची 2850 झाडं लावायची. आणि 3 वर्षापूर्वी आपण ही सगळी झाडं आता लावलेली आहेत. तुम्ही बघताय पहिल्या वर्षी आपण हे पीक घेतलेलं, मागच्या वर्षी 30-40 कॅरेट आपल्याला खायला मिळाली होती. पण आता जर हे बघितलं साधारणपणे तर ह्याला चांगले आंबे लागलेले आहेत. म्हणजे 300, 250, 350, 350, 400 ग्रॅमपर्यंत आंबे लागले आहेत. ही जर झाड बघितलं आपण तर साधारणपणे ह्याला बघा की साधारणपणे 60-70 आणि यंदा रेट पण आंब्याला चांगला मिळेल अशी परिस्थिती आहे. 60-70 फळं लागलेली आहेत ह्याला. चांगलं आंब्याचं पीक येऊ शकतं. रे बंटी तो काँग्रेस उपट उपट की 1 मिनिटात म्हणजे आपल्या आपल्याला जसा ऑक्सिजन लागतो आकाश तसा ऑक्सिजन ह्या झाडाच्या मुळांना पण लागतो. म्हणजे ही जर आता झाड बघितलं आणि ह्याचा जर पांढऱ्या मुळ्यांचा स्पेस बघितला तर ह्या मुरमाच्या आतमध्ये त्या मुळांना जर ऑक्सिजन मिळाला तर त्याच्या पानाची कॅनॉपी, त्याच्या फळांची गेज ह्या सगळ्या गोष्टी करेक्ट मिळतात. हे मुरमाड तेलंगी माती ही लाल माती आणि ह्याच्यामध्ये भुईमूग, लाल कांदा, आंबा अतिशय देखणा येऊ शकतो हे मला लक्षात आल्यानंतर आपल्याच मातीतले एक रत्न आहे बालचंद्र पोळ साहेब ठोंबरे साहेब गजानन ठोंबरे सारखे त्यांनी सांगितले की बाबा हिचा दादा आंब्याची बाग चांगली येऊ शकते आणि निर्णय घेतला आंबा लावायचा. आपल्या अगोदर माझे मित्र आहेत तिथं राजू पोरे म्हणून कांद्याचे व्यापारी आहेत आणि त्यांनी सुळकीच्या डोंगरावरती बिदालला ती ही लावली बाग आणि अजून एक खडकीमध्ये एक बाग आहे आणि दापोली कृषी विद्यापीठामध्ये माझे मित्र आहेत अरुण माने म्हणून. तर त्यांना विचारलं तर म्हणले दादा आपल्या मान तालुक्यामध्ये केशर चांगला येऊ शकतो आणि ती टेस्ट पण 3-4 वर्षापूर्वी घेतली होती अतिशय चांगला आला होता आणि मग मी निर्णय घेतला ह्या मातीत केशर येऊ शकतो. आणि आपण बघताय हे सगळं जर क्षेत्र बघितलं पलीकडं असेल तर साधारणपणे एकही आंब्याचं झाड गेलं नाही. 2850 झाडं सगळे आहेत आणि साधारणपणे 80-85% आंब्याच्या झाडांना मोहरा आला होता 100% आणि 85% आंब्याच्या झाडाच्या आंब्याला आंबे लवकणलेत. असे म्हणजे 10 टनापर्यंतच्या पेक्षा अधिकचं उत्पादन मला एक्सपोर्टचं मिळेल असा अंदाज आहे. आणि साधारणपणे ह्या वर्षी 150 पासून 240 रुपयेपर्यंतचा दर अपेक्षित आहे आणि तो त्या पद्धतीच्या 15 दिवसात तुटेल हे सगळं. प्रत्येक आंब्याच्या झाडाला जर 3 किलोनं पकडलं तरी 4 किलोनं तरी साधारणपणे 25×100 = 10 टन झालं आणि 20 लाख रुपये होऊ शकतात. 5 लाख ते 20 लाख रुपयेपर्यंत हे जर नैसर्गिक आपत्ती आली नाही वगैरे. आता पावसाचा आज अशी परिस्थिती आहे की आत्ताही पाऊस पडू शकतो. तर ते नाही काय घडलं तर 100% चांगले पैसे होतील पहिल्या वर्षी. आणि ह्याला बिलकुल औषधाच्या फवारण्या वगैरे खूप कमी केल्या आणि हे पूर्णपणे सेंद्रियच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय कुठलं फवारण्याचा विषयच नाही राहिला. चांगलं चालेल म्हणजे ह्याला काय औषध खूप कमी लागतं. दुसरं असं की आंब्याची लागवड करताना महत्वाची रिक्स असते की वीज असेल किंवा काही वेळेस बर्फ पडतो, अतिवृष्टी होते आणि जो आपला मोहर असतो
तो त्याची गळती होते आणि मग शेतकरी अडचणीत येतो. मग त्यावेळेस तुम्ही कोणती काळजी घेतलेली? हे बाग कशी धरली होती, कोणत्या महिन्यात वगैरे? आता ह्याला आजपासून 8 महिन्यापूर्वी आपण कल्टार सोडलेला आहे. बर. आणि त्यावेळेस मग 9 महिन्यात तुटून जात कल्टार सोडल्यापासून. बर. कल्टारचा काही इफेक्ट होत नाही, काय नाही, रॉयल टेक्निक आहे, सघन पद्धतीनं लावलेले. सघन म्हणजे काय तर मला हा अख्खा ह्या अख्ख्या झाडाचा बांध तयार करायचा आहे पुरा. याचा अंतर आहे साधारणपणे एका लाईनचं बघितलं तर 800-900 फूट. आणि हा बांध, हा ज्यावेळेस बांध तयार होईल त्यावेळेस इथं प्रचंड ऊन असतं मानता. उन्हामुळं बाष्पीभवन होणार नाही. तण सुद्धा मी काढलेलं नाही. जे काय तण काढले ते ह्याच्या खाली पडले, पाणी कमी लागतं, गादी तयार झाली, मल्चिंग तयार झाली. आणि हा आज तिसऱ्या वर्षी ही परिस्थिती आहे. 4th, 5th, 6th वर्ष ज्यावेळेस होईल ह्याला, त्यावेळेस ह्या दोन्ही लाईनच्या मधलं जी 13-14 फुटाचं अंतर आहे ते असं झाडाशी वरनं एकत्र येणार. आणि ह्याच्या खालनं आपण ही जी सगळी पट्टी दिसते 14 फुटाची, त्याच्या खालनं आपण आंब तोडायसाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. जिल्हीनं कोण आंब तोडणार आहे आकाश? जिल्हीनं आंब तोडायची परिस्थिती राहिली नाही ना. बरोबर. हे झाड 5 ते 10 फुटच वाढेल, छटणी होईल जर वर्षी, आणि तेवढंच 2 कॅरेट × 2500 = 50 टन आंबा गुणिले 50, 100, 150, 200 रुपये जो काय रेट मिळेल तेवढंच एक जर वर्षी इथनं पुढं अजून 2 वर्षानं सलग जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत ही झाडं जर व्यवस्थित जपली तर 25 ते 50 लाख रुपये ह्या 4 एकरामध्ये येऊ शकतात अशा जमिनीत. ह्याच्यातनं मला आकाश सांगायचं आहे काय, ओसाड जमीन होती इथं ज्यावेळेस आंबे लावायला सुरुवात केली त्यावेळेस शिंदीची 70-80 वर्षाची आजी आजोबा म्हणायचे की दादांना वेड लागले. इथं येणारच नाही ना परिस्थिती. म्हणजे ही आता मित्रांनो एक आपण बघू शकता की पलीकडल्या बाजूला जे डोंगर दिसतात किंवा त्या पवनचक्क्या दिसतात ते साधारणतः तिकुळक जायचा परिसर आहे. आणि असा हा पूर्ण मानदेशाचा परिसर आहे की इथं संपूर्ण डोंगर आहेत आणि ही डोंगरावरची बाग आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की कुठल्या तरी सपाटी भागातील बाग असेल, मात्र या डोंगरावर 2850 केशर जातीचे झाड आहेत ते अजित पवार यांनी लावलेले आहेत. दुसरा प्रश्न असा की ह्याचं पाण्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे? केव्हा पाणी कसं आहे, आपण इथं शिंदी हे गाव असं आहे की मान तालुक्यातल्या अनेक गावांना ते टँकर पुरवतो. गेल्या 20 वर्षामध्ये शिंदीला टँकर लागला नाही आणि शिंदी गाव काही मान तालुक्यातल्या गावांना टँकर पुरवतो. तर पाणी फाउंडेशनमध्ये आकाश आपल्याला माहिती आहे की मान तालुक्यातल्या अनेक लोकांनी प्रचंड काम केलं. ही जमीन घ्यायचा उद्देश काय होता की असं अनेक महाराष्ट्रामध्ये मान तालुक्यामध्ये जमीन आहे की ओसाड पडलेली आणि लोकांना वाटतं माझी 2 एकर बाग आहे ती चांगली, माळाचा काय उपयोग नाही. पण ह्या माळामध्ये सोनं पिकतं आणि 100% खरं आहे हे बिलकुल चुकीचं नाही. ते ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या मानच्या प्रत्येक गावातल्या त्या शेवटच्या कारभाराला कळेल की बाबा माळामध्ये सुद्धा सोनं पिकवता येतं, त्यावेळेस मामध्ये येतं ही लोकांना माहिती नाही. इथं पाणीच पोचू शकत नाही ही लोकांना माहिती नाही. पण मग मी खाली विहीर पाडली, पाईपलाईन केली, लाईट कनेक्शन घेतलं, बाग लावली, आणून दाखवलं. मग आज लोक म्हणतायत की नाही, म्हणजे आता इथं ओसाड माळा नाही ना, हा 300-400 ग्रॅमचा आंबा इथं येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी इथल्या लोकांनी बघितल्या आणि हेच मला ह्याच्यातून महाराष्ट्राला किंवा मानमधल्या लोकांना दाखवायचं की बाबा ओसाड माळांवरती चांगली शेती करता येते. तुला बाजरी करायची, 1/2 एकर करणार बाजरी, जर वर्षी पेरायला लागणार, एकच वेळ रॉप लावायचे, त्याचं व्यवस्थित मुलासारखं संगोपन करायचं आहे आणि अनेक वर्ष ह्याच्यातून चांगल्या पद्धतीचे पैसे कमवायचे, तर शेतकरी मोठा होईल, नाही तर शक्य नाही. दुसरं असं की तुम्ही ही बाग फुलवताना तुम्हाला अनेक अडचणी येतील. महत्त्वाचा प्रश्न की शेतकऱ्यांना त्या बागेसाठी जी आता तुम्ही बाग ती जी दिसते ज्यासाठी खताचं काय नियोजन केलं? खत आपण कारखान्याची मळी कोंबडी खत आणि शिरवली म्हणून इथे एक गाव आहे, 3500-4000 रुपये एक ट्रॉली बसते, 50 ट्रॉली आपण खत आणलं होतं, 50 ट्रॉली खत, 5 ट्रॉली ह्याच आपलं कोंबडी खत आणि 2 टिपर म्हणजे साधारणपणे 14 ट्रॉली मळी असं एकत्र करून ढीग लावला होता. आणि तिथं ते व्यवस्थित प्रक्रिया करून फायनल करून 3-4 महिन्यानं ती खत, जे खत शेतकरी उकंड्यातनं शेताला डायरेक्ट टाकतो त्याची 1 ट्रॉलीची कपॅसिटी असते आणि तेच खत व्यवस्थित हातरून प्रक्रिया करून 6 महिन्यानंतर जर ह्या वावराला टाकलं तर 1 ट्रॉलीची 10 ट्रॉल्या कपॅसिटी होती. म्हणजे मी 50 ट्रॉली टाकले असते तर 500 ट्रॉलीची ह्याला ताकद येते. आणि तशा पद्धतीने खत नियोजन केले, बेड केले, दोन्ही साईडला ड्रीप टाकलेत आणि मी दहिवडीत बसून सुद्धा माझी मोटर चालू करू शकतो. ऑटो बसवलेला आहे, मोटर आली का लाईट गेली का व्यवस्थित, चुकीचं बिलकुल नाही.
करेक्ट त्याच्या मुळीला पाणी जातं, लांब पाणी सोडले आणि पाणी बिलकुल फ्लडनं आपण देत नाही, ड्रिपनं पाणी देतो, सगळं व्यवस्था. दुसरं असं की यामध्ये बाकीचं जर दुसरा शेतकरी असतो तर तो काय केलं असतं, 500 सीताफळ, 500 डाळिंब, 500 आंबा किंवा 500 नारळ. मात्र तुम्ही तसा न निर्णय घेता सर्वच केशर आंबाचा का निर्णय घेता? तो निर्णय घ्यायचा कसा आहे शेतकऱ्याला, मग ते तरी एक रीलचं कारण आहे. शेतकरी जातील कसं आहे आकाश, त्यानं एक वेळ पेरलेलं उगवल्यातनं जी विक्री होती त्याच्यातनं वर्षातनं एक वेळ त्याच्या हातात पैसे येतात. बरोबर. आणि जायचे मार्ग त्याला 99 आहे, त्याच्या शाळे पोरग खर्च अमुक तमुक. मग ते करत असताना मी काय निर्णय घेतला, इथं सीताफळ लावायचे, तिथं डाळिंब लावायचं, तिथं आंबा लावायचा, तिथं ये असं 5-6 पिकं, 5 पिकांना वेगवेगळ्या पद्धतीची 5 वेळा वेगळी एनर्जी जाणार, औषध सगळे सगळंच वेगळं आलं, त्याचं शेड्यूल वेगळं आलं, खत वेगळं, पाणी व्यवस्थापन विश्व वेगळं आलं. त्याचं एक पीक करण्याचा फायदा काय आहे की बाबा त्याला एकच पिकाला एकच एनर्जी जाणार, एकच सीझन मिळणार आपल्याला, आणि त्याच्यावरती चांगलं लक्ष ठेवता येतं, त्याच्यात अभ्यास करता येतो, त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणून ही दोन पिकं आहेत की पण टप्प्यात आहे ती, पलीकडे 3 एकर मिरची 8-1 लाख रुपये झाले की आपण त्यामुळे ते निवडलं. आपण एका लग्नासाठी मुंबई पुण्याला जात असेल तर खूप त्याच्या आयुष्याचं तो चुकीचं नियोजन करतोय असा त्याचा अर्थ आहे. कारण मी एक शेतीतनं ब्रह्मदेव दुधाळ बघितला 15-20 वर्षापूर्वी, स्वतःची जमीन नसणारा व्यक्ती आज 5 कोटी रुपयाचं डाळिंबीचं हार्वेस्टिंग करतो. 16 वर्षापूर्वी रोजगार हमीवरनं कामाला जाणारा एक आपल्या फलटणचा रामभाव कदम, त्याची मिरची बघायला गेलो होतो तर देशातली सृष्टीतली 1 नंबरची मिरची असेल. 50 गुंठ्यामध्ये 98 टन मिरची काढून 38 लाख रुपये केले, सलग 3 वर्ष करतो. आपला बापू जगदाळे बघितला तर सलग 3 वर्षामध्ये बिदालसारख्या बिनविरोध ग्रामपंचायतचा सरपंच असताना सुद्धा शेतातनं पाणी नसताना वॉटर कपमधनं पाणी मिळवलं, पाणी आणलं, गेला तो लासलगावमधल्या एका शेतकऱ्याला भेटला, राज्यातला 1 नंबरचा कांदा कुठं पिकतो तर तिथं पिकतो, त्याचं ज्ञान घेऊन आला. त्यानं 400 थैली काढली, ह्यानं 500 थैली काढली आणि साधारणपणे 2 कोटी रुपये 2 वर्षात कमवले. भाटकीचा नामदेव शिर्के म्हणून सोसायटीचा सचिव आहे, त्या व्यक्तीनं सलग 3 वर्ष आई वडिलांचा विरोध पत्करून टँकरचा असणाऱ्या गावामध्ये 20 लाख रुपये डाळिंबीतनं कमवले. यशवंत पोळ नावाचा मारडीचा शेतकरी तेल्यानं गेलेल्या बागातनं कुसाळ उगवते अशा 490 झाडात 28 टन माल काढून त्यानं साधारणपणे 42 लाख रुपये केले. याचा अर्थ काय आहे, तू आयुष्यभर सर्व्हिस करून रंग कामगार करून मुंबईला जाऊन जेवढे पैसे मिळणार नाहीत तेवढं तू जर ज्ञानात आला, एक रील समजून घेतलं, पाणी जमीन आणि हे सगळं ज्ञान घेतलं, त्या रामभाऊनं काय केलं, एक डाळिंबीचं झाड जमीन उभी आडवी नांगरली, फनली, कल्टिवेट केली, बेड तयार केलं, मल्चिंग केलं, रोप लावलं, मुलाप्रमाणे जपलं, पाण्याचं नियोजन केलं, खताचं केलं, संबंध महाराष्ट्रभर फिरला, चांगलं ज्ञान घेतलं. एक झाड गुणिले 2 कॅरेट बरोबर 1400 गुणिले 800 कॅरेट बरोबर 2000 गुणिले 16 लाख रुपये, हे स्वप्न आधी त्यानं बघितलं कागदावरती आणि ते स्वप्न पूर्ण केलं, आणि ते 1 वर्ष नाही तर 10-10 वर्ष अशी स्वप्न तयार केलेली. आणि जर वर्षी 2 कोटी रुपये कमवणारी महाराष्ट्राच्या मातीत माणसं आहेत, माझी इथल्या मान तालुक्यातल्या दुष्काळी पट्ट्यातल्या आणि जिथं पाणी असलेल्या मुलांना प्रेरणादायी असेल किंवा त्यांना विनंती काय असेल की बिलकुल शेतावरती जर प्रेम केलं आणि मनापासून जर एक्रिलमध्ये येऊन जर त्यानं चांगली शेती केली तर जर वर्षी 2 एकरामध्ये 10 लाख रुपये न रडता, लढायचं नडायचं नाही, रडायचं नाही लढायचं, मला भाव मिळत नाही, मला हे रामभाऊ कधीच भावासाठी जडत नाही, झगडत नाही, कधीच ब्रह्मदेव दुधाळ म्हणला नाही की बाबा दुष्काळ पडलाय ना अवकाळी आली काही सुद्धा नाही, शून्य कारण न सांगता अशा पद्धतीने ते काम करतात. आणि खरं आहे तशीच परिस्थिती. खरोखरच दुष्काळी मान तालुक्यामध्ये अजित पवार यांनी ही आंब्याची बाग फुलवली. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.